आणि मोठी बातमी, पोद्दार हॉस्पिटलमधल्या कोरोना वॉर्डाच्या गैरव्यवस्थेची आदित्य ठाकरेंकडून दखल घेण्यात आली आहे. त्यांनी दखल घेतली आहे, संबंधितांवर कारवाई केल्याची ट्विट करून त्यांनी माहिती दिली. वरळी पोद्दार हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. काल जी गैरसोय झाली होती त्यासाठी जबाबदार व्यक्तीवर कारवाई झाली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. वरळी पोद्दार हॉस्पिटलमधून जो काही प्रकार पुढे आला त्या संबंधानं जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली आहे असं मंत्री आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे. संबंधितांवर कारवाई केल्याचं ट्विट करत त्यांनी सांगितलं, ही माहिती दिलेली आहे. पोद्दार हॉस्पिटलमधल्या कोरोना वॉर्डच्या एकूणच त्या संबंधित प्रकरणासंबंधानं मंत्री आदित्य ठाकरेंनी ट्विट करत माहिती दिलेली आहे. जे कोणी यासाठी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केलेली आहे असं ते म्हणत आहे. जी रुग्णांची गैरसोय होते आहे, ज्यांना क्वारंटाईन करण्यात आलंय त्यांची जी गैरसोय होते आहे त्या संदर्भानं त्यांनी त्या व्हिडिओची दखल घेतल्याची माहिती दिली. आपल्या ट्विटर हँडलवर त्यांनी तशी माहिती दिलेली आहे आणि जे संबंधित आहेत त्यांच्यावर कारवाई केली आहे असं देखील मंत्री आदित्य ठाकरे म्हणतात. या संदर्भानं आणखी एक मोठी माहिती आहे ती म्हणजे जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय. पोद्दार हॉस्पिटलला महापौरांनी भेट दिली, अस्वच्छतेची काळजी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महापौर फिरते शौचालय पाठवणार आहे. जय महाराष्ट्रानं पोद्दार रुग्णालयाचं वास्तव दाखवल्यानंतर महापौरांना जाग आलेली आहे. उपरुग्णालय, सायन हॉस्पिटल या कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना त्यांनी भेट दिली. राजेश शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. राजेश, काय अधिक तपशील आहे? मॅनेजर, आपण सकाळपासून ही बातमी लावून धरलेली आहे. पोद्दार हॉस्पिटलचं वास्तव, खरं तर हे दुर्दैवी वास्तव म्हणावं लागेल, हे आपण सकाळपासून लावून धरलेलं आहे. ही बातमी आपण प्रसारित केल्यानंतर सुरुवातीला इथले जे वरळी मतदारसंघाचे आमदार आहेत आदित्य ठाकरे, मंत्री आहेत ते स्वतः, यांनी ट्विटरवरती जाहीररित्या माफी मागून संबंधितांवरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. मात्र हे आदेश कितपत समाधानकारक आहेत याचं देखील विश्लेषण एक वेगळा विषय होतो. कारण एक ज्या जीव घेण्या रुग्णांना एका मिनिटासाठी थांबवतो. आपल्यासोबत महापौर किशोरी पेडणेकर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. काय एकूण हे सगळं चित्र, काय आपली प्रतिक्रिया? खरं म्हणजे आता आकडेवारी आपण सगळीच अगदी व्यवस्थित देतो आहे की आता गांभीर्य मुंबईकरांनी आता ओळखायला हवं आहे. कारण आता खूपच स्प्रेड व्हायला लागलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं आहे की जिथे पोलीस किंवा डॉक्टर्स वगैरे जात आहेत तर त्यांच्यावरती जीवघेणे हल्ले पण करण्याचं धाडस काही मोहल्ल्यांमध्ये होत आहे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी वर तर पोलीस आणि आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोतच, परंतु आजही पुन्हा पुन्हा तेच सांगणं होईल की जर आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहिलात तर आणि तरच. दुसरीकडे एक महत्वाची बातमी पुढे अशी येते, ज्यांना क्वारंटाईन करण्यात आलं पोद्दार हॉस्पिटलमध्ये, पोद्दार रुग्णालयामध्ये, त्या सगळ्या परिसरात अस्वच्छता आहे, शौचालयाची व्यवस्था नीट नाही अशी माहिती आहे. त्यांची काळजी घेणं महत्वाचं आहे, त्यांच्यासाठी आपण काय करतोय? काय म्हणताय? पोद्दार रुग्णालयामध्ये काही रुग्ण आहेत ज्यांची गैरसोय होते असा त्यांनी व्हिडिओ पाठवला. त्यानंतर मंत्री आदित्य ठाकरेंनी जे संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई करू असं म्हटलं. मात्र गैरसोय काय होते, का होते, हा महत्वाचा प्रश्न आहे. नाही, गैरसोय तसं पाहायला गेलं ना तर काहीच होत नाहीये, अगदी स्पष्ट सांगते. कारण ह्याच्यावर सगळे आम्ही लक्ष ठेवून आहोत. जिथे लहान मुलं आहेत तिथे दूध देणं, बिस्किट देणं, चॉकलेट देणं, मोबाईल जे व्हॅन आहेत त्या सुद्धा आता आम्ही लावल्या गेलेल्या आहेत. आणि काल सकाळी फक्त 7-7 चहा 9 मिळाला तेवढा मात्र टायमिंगचा गैरसोय झालेली आहे. परंतु काही लोक जर तेवढ्या ह्याच्यात पण राजकारण करत असतील तर हे चुकीचं आहे. कारण एवढ्या लोकांचा एका वेळेला क्वारंटाईन करून तेवढ्या सुविधा पोहोचवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आम्ही आमच्या कर्तव्याला कुठेही कसूर करत नाही. मग त्या मुख्यमंत्री साहेब उद्धवजी असतील नाहीतर आदित्य साहेब असतील, कोणीच आपल्या असलेल्या ह्याच्यामध्ये कसूरही आम्ही करत नाहीये जबाबदारीची. पण जसं मी सांगितलं, जर 7-7 चहा मिळाला पाहिजे होता तर 8-8 झाले.
परंतु आता तर तिथे आम्ही सगळंच हायर केलंय, तिथलाच कॉन्ट्रॅक्टर हायर केलाय की जेणेकरून तिथल्या तिथे सगळ्यांना चहा बिस्किट नाश्ता जेवण हे मिळेल, हायजेनिक त्यांना जे पाणी लागेल किंवा आंघोळीचं पाणी हे सगळं ईच अँड एव्हरी आम्ही पाहिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे जी आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी पण डॉक्टर जाऊन चेक करून त्यांना औषध पाणी म्हणजे जे ब्लड प्रेशरचे आहेत किंवा शुगर मधुमेहाचे आहेत तर तेही केलेलं आहे. त्याच्यामुळे काही ठिकाणी जाणून बुजून पण कर्ण करत असतील तर त्यावरही आमचं लक्ष आहे. नक्कीच, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल.